नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश वरखेडे आपल्या जय गजानन मॅथ कोचिंग क्लासेस मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आपण स्टार्ट केलेलं आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट नावाचं चॅप्टर। अँगल अँड इट्स मेजरमेंट मधला आपण फर्स्ट क्वेश्चन आहे तो पहिला एक्सरसाइज 1.1 मधला। आज आपण पाहणार आहे एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर सेकंड। क्वेश्चन नंबर सेकंड, एक्सप्रेस द फॉलोइंग एंगल इन रेडियन मेजर, म्हणजे जे दिलेले एंगल आहेत ते रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करायचे आहे। हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्या आधी आपल्याकडे काही कन्वर्जन आहे। पहिला आहे डिग्री, डिग्री म्हणून जर आपल्याला रेडियन मध्ये जाणार, डिग्री कसं ओळखायचं, डोक्यावर असा लहानसा झिरो असते आणि रेडियन म्हणजे डोक्यावर लहानसा काय असते सी। जर डिग्री म्हणून आपल्याला रेडियन मध्ये जायचं आहे, जर डिग्री म्हणून रेडियन मध्ये जायचं आहे तर मल्टीप्लाय बाय केलं तर पाय बाय 180, कशाने मल्टीप्लाय केलं तर पाय बाय 180। समजा 1 डिग्री आहे, त्या वनला कशा मल्टीप्लाय केलं तर पाय बाय 180, कशामध्ये कन्वर्ट होते रेडियन मध्ये। सेकंड एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट, जर रेडियन मध्ये दिलेला आहे आणि डिग्री मध्ये जाणार तर कशाने मल्टीप्लाय करायचं पहा, 180 बाय पाय, 1 रेडियन आहे, रेडियन मधून डिग्री मध्ये जाणार तर कशाने मल्टीप्लाय केलं, 180 बाय पाय डिग्री। डिग्री म्हणून रेडियन मध्ये जाण्याचं असेल तर पाय बाय 180। आता चेक करा दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये काय आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग एंगल इन रेडियन मेजर, म्हणजे रेडियन मध्ये कन्वर्ट करणार आहे, डोक्यात झिरो आहे कशामध्ये, डिग्री मध्ये, डिग्री मध्ये। आता डोक्यावर लहानसा झिरो आहे, झिरो म्हणजे काय होते डिग्री, डिग्री म्हणून रेडियन मध्ये नेणार तर आपण घेऊन जाऊ पहा 75 डिग्री रेडियन मध्ये नेणार तर काय करतो आपण, पाय बाय 180 मल्टीप्लाय करतो, म्हणजे 75 मल्टीप्लाय बाय पाय बाय 180, कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल रेडियन मध्ये। 75 म्हणजे काय होते, 25 मल्टीप्लाय बाय 3 मल्टीप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 180 म्हणजे काय होते, 60 मल्टीप्लाय बाय 3 रेडियन। हा 3 के कॅन्सल, म्हणजे आपल्याकडे काय मिळालं बघा, 25 म्हणजे काय होते, 5 मल्टीप्लाय बाय 5 मल्टीप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 60 म्हणजे काय होते, 12 मल्टीप्लाय बाय 5 डोक्यात काय रेडियन। हा 5 के कॅन्सल, काय आता आपल्याकडे 5 डिवाइडेड बाय 12 काय आता डोक्यावर रेडियन, म्हणजे 5 डिवाइडेड बाय 12 रेडियन झाला रेडियन मध्ये कन्वर्ट। सेम तसं सेकंड प्रॉब्लेम, डिग्री मध्ये दिलेला आहे, सेकंड पण डिग्री मध्ये दिलेला आहे, रेडियन मध्ये घेऊन जाऊ 120 डिग्री रेडियन मध्ये घेऊन जाऊ, 120 मल्टीप्लाय बाय डिग्री म्हणून रेडियन मध्ये जाणार असेल तर पाय बाय 180 मल्टीप्लाय करतो, पाय डिवाइडेड बाय 180 कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल रेडियन। हा 0 के कॅन्सल, तिथे राहिला आपल्याकडे 12 पाय डिवाइडेड बाय 18 रेडियन, त्याला मेथड म्हणजे काय होते, 4 मल्टीप्लाय बाय 3 इंटू पाय डिवाइडेड बाय 18 म्हणजे काय होते, 16 मल्टीप्लाय बाय 3 त्याच्यामध्ये म्हणजे रेडियन। 3 के कॅन्सल, पुन्हा 4 म्हणजे काय होते, 2 मल्टीप्लाय बाय 2 इकडे किती आपल्याकडे, 5 डिवाइडेड बाय 6 म्हणजे काय होते, 3 मल्टीप्लाय बाय 2 डोक्यावर काय आहे रेडियन। हा 2 के कॅन्सल, काय आहे चेक करा आपल्याकडे, हा 2 हा पाय डिवाइडेड बाय 3 रेडियन, लिहून घ्या 2 पाय डिवाइडेड बाय 3 रेडियन। सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या। थर्ड प्रॉब्लेम, -1/3 डिग्री क्वेश्चन तोच आहे, रेडियन मध्ये येऊन जाणार तर दिला मी हा -1 हा 1/3 कशा मल्टीप्लाय करतो आपण, पाय बाय 180 कशामध्ये म्हणजे रेडियन मध्ये। हा -1 मल्टीप्लाय करा पाय पाय डिवाइडेड बाय 3 मल्टीप्लाय बाय 18 किती, 3 मल्टीप्लाय बाय 18 5 40 आला आंसर, -5 डिवाइडेड बाय 5 40 रेडियन। तसंच नेक्स्ट हे -5 600 मल्टीप्लाय बाय डिग्री म्हणून रेडियन मध्ये जाणार तर पाय बाय 180 मल्टीप्लाय करा, पाय डिवाइडेड बाय 180 उत्तर रेडियन मध्ये। हे -5 हा 0 घे कॅन्सल, वरती किती राहते आपल्याकडे 60 मल्टीप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 18 रेडियन। पुन्हा याला आपली त्यांनी -5 60 म्हणजे काय होते, 10 6 चा मल्टीप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 18 म्हणजे काय होते, 6 3 चा त्याच्यामध्ये जाईल रेडियन। हा 6 के कॅन्सल, म्हणजे किती ने -5 हा किती आपल्याकडे 10 हा किती इकडे पाय डिवाइडेड बाय 3 रेडियन, म्हणजे आपल्याकडे मायनस हा 10 मल्टीप्लाय बाय पाय 10 पाय डिवाइडेड बाय 3 कारण आपल्याकडे सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या। त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे 60 डिग्री रेडियन मध्ये येऊन जाणार आहे, 60
मल्टीप्लाई बाय डिग्री रेडियन मे जाना मल्टीप्लाई करते पाय डिवाइडेड बाय 180 कशा मे रेडियन जीरो जीरो के कैंसल मल्टीप्लाई बाय पाय डिवाइडेड बाय 18 कशा मे रेडियन मे सिक्स मल्टीप्लाई बाय पाय डिवाइडेड बाय 18 सिक्स मल्टीप्लाय बाय 3 कशा मे रेडियन मे सिक्स सिक्स के कैंसल अपने पाय डिवाइडेड बाय 3 रेडियन अपने पाय बाय 3 रेडियन फर्स्ट कस डिग्री मन रेडियन सिंपली पाय बाय 180 तो मल्टीप्लाई 90 मल्टीप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 180 कशा मे रेडियन मे 00 के कैंसल 9 मल्टीप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 18 कशा मे रेडियन पुनः 9 मल्टीप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 18 9 मल्टीप्लाय बाय 2 रेडियन हा 9 के कैंसल क्या पाय डिवाइडेड बाय 2 हा रेडियन आंसर क्या पाय बाय 2 रेडियन सर्वान स्क्रीनशॉट का दिलेला प्रॉब्लेम त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम 30 डिग्री डिग्री होतो रेडियन मध्ये जाणार 30 मल्टीप्लाय बाय पाय बाय 180 कन्वर्ट होऊन जाईल रेडियन मध्ये 00 के कैंसल म्हणजे आपल्याकडे 3 मल्टीप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 18 कन्वर्ट होऊन जाईल रेडियन मध्ये 3 मल्टीप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 18 म्हणजे काय तर 6 मल्टीप्लाय बाय 3 रेडियन आणि 3 के कैंसल म्हणजे आपल्याकडे पाय डिवाइडेड बाय 6 रेडियन म्हणजे आपल्याकडे पाय बाय 6 रेडियन सेकंड नेक्स्ट आपल्याकडे 45 रेडियन मध्ये जाणार 45 मल्टीप्लाय बाय पाय बाय 180 कन्वर्ट होऊन जाईल रेडियन मध्ये आले लग्न 45 म्हणजे काय तर 95 होता मल्टीप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय 18 म्हणजे काय होतं 18 ला मी असं लिहू शकतो काय 18 मल्टीप्लाय बाय 18 रेडियन 180 म्हणजे काय 18 मल्टीप्लाय बाय 18 पुन्हा हा नाही मल्टीप्लाय बाय 5 मल्टीप्लाय बाय पाय डिवाइडेड बाय आपल्याकडे 18 18 म्हणजे काय 9 मल्टीप्लाय बाय 2 मल्टीप्लाय बाय म्हणजे आपल्याकडे 10 हा किती आपल्याकडे 6 हा 9 म्हणजे कॅन्सल म्हणजे वरती काय आलं आपल्याकडे 5 मल्टीप्लाय बाय 5 डिवाइडेड बाय 2 मल्टीप्लाय बाय 10 म्हणजे काय होते 5 मल्टीप्लाय बाय 2 वरती रेडियन पुन्हा 5 वर येते कॅन्सल किती येते आपल्याकडे पाय डिवाइडेड बाय 2 मल्टीप्लाय बाय 2 4 वरती रेडियन म्हणजे आपल्याकडे पाय बाय 4 तर आता स्क्रीनशॉट काढा आणि दिलेलं प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम 9 नंबर दिलेला मी 130 डिग्री मधून रेडियन जाणार कशाला मल्टीप्लाय करतो पाय बाय 180 पाय बाय 180 कशामध्ये नंबर होऊन जाईल रेडियन मध्ये 00 के कॅन्सल म्हणजे आपल्याकडे येतं 30 मल्टीप्लाय बाय पाय बाय 18 करोड होऊन जाईल रेडियन मध्ये फॅक्टर पडतात काय याचे नाही पडत काय किती करतो 30 पाय डिवाइडेड बाय 18 करोड होऊन गेला रेडियन मध्ये जर नेक्स्ट मायनस 10 समोर 720 डिग्री म्हणजे रेडियन मध्ये जाणार मल्टीप्लाय करता पाय बाय 180 पाय डिवाइडेड बाय 180 कन्वर्ट होऊन जाईल रेडियन मध्ये 00 के कॅन्सल म्हणजे मायनस 72 इंटू पाय बाय 18 रेडियन मायनस 72 म्हणजे काय होते 18 4 चा डिवाइड बाय पाय बाय 18 रेडियन हा 18 के कॅन्सल म्हणजे मायनस 4 पाय ने रेडियन म्हणजे आंसर येईल मायनस 4 पाय रेडियन सर्वांना स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या